बघा या ठिकाणी आपली तांदळाची पिठी रेडी झाली. नमस्कार, मी माया, मायाज किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी तांदळाची पिठी कशी करायची ते बघणार आहोत. या पिठीपासून आपण विविध पदार्थ तयार करू शकतो. उदाहरणार्थ उकडीचे मोदक, पातोळ्या, पापड असे विविध प्रकार आपण या पिठीपासून तयार करू शकतो. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू. तांदळाची पिठी करण्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत. हे तांदूळ कोलम आहेत. तुम्ही या जागी कुठलेही तांदूळ वापरू शकता, कोलम, इंद्रायणी किंवा जे तुम्ही वापरातले तुमचे तांदूळ आहेत ते तांदूळ तुम्ही वापरू शकता. आता हे तांदूळ मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. आता मी या ठिकाणी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया. या ठिकाणी मी 2 वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे झाकून ठेवायचे. आपल्याला आपण 2 तास हे तांदूळ भिजत घालून ठेवणार आहोत. 2 तास झालेले आहेत, आपले तांदूळ चांगले भिजले गेलेले आहेत. बघा अशा प्रकारे. आता आपण हे स्वच्छ पुन्हा एकदा धुवून घ्यायचे आणि यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं. आता मी हे तांदूळ एका गाळणीमधून गाळून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे कोरडे करून घेतलेले आहेत. आता आपण एक कॉटनचं कापड घ्यायचं आहे आणि त्यावरती आता आपले हे तांदूळ पसरवून घ्यायचे आहेत. आता आपण एका कॉटनच्या कापडावरती हे तांदूळ पसरवून घेतलेले आहेत. अशा प्रकारे पातळ असं पसरवून घ्यायचं आणि हे आता आपण पंख्याखालीच ठेवायचं आहे. पंख्याखाली आपल्याला 2 तास हे अशाच प्रकारे वाळून घ्यायचे आहेत. ह्याला ऊन अजिबात दाखवायचं नाही आहे. आता 2 तासाने आपण पुढची प्रोसिजर बघूया. बघा या ठिकाणी आपले तांदूळ मी 2 तास छान असे पंख्याखाली वाळवलेले आहेत आणि छान असे वाळले गेलेले आहेत. बघा अशा प्रकारे तांदळाचे तुकडे होत आहेत. या ठिकाणी एक मिक्सर जार घेतलेला आहे. आता आपण यामध्ये हे तांदूळ काढून घेऊया. आता आपण याचं बारीक पीठ करून घेऊया. बघा या ठिकाणी आपण तांदळाची पिठी मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे. आता आपण याला मैद्याच्या चाळणीमध्ये चाळून घेणार आहोत. आता एका मैद्याच्या चाळणीमध्ये मी हे पीठ काढून घेतलेलं आहे. आता आपण चाळून घेऊया. बघा या ठिकाणी आपली तांदळाची पिठी रेडी झालेली आहे आणि यामध्ये जे चाळून जे चाळसर उरलेलं पीठ आहे त्याचा तुम्ही वापर तांदळाची खीर करण्यासाठी करू शकता. बघा या ठिकाणी आपली तांदळाची पिठी रेडी झालेली आहे. ही पिठी तुम्ही 2 दिवस हवेवरती वाळून घ्यायची आहे आणि 2 दिवसांनी तुम्ही एका हवाबंद कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता. या पिठीचा वापर तुम्ही मोदक, त्याचबरोबर पातोळ्या आणि तांदळाच्या पुऱ्या किंवा नमकीन पदार्थ बनवण्यासाठी या तांदळाचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता. आणि ही तांदळाची पिठी महिनाभरसुद्धा छान राहते. तुम्हाला जर का माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करा आणि कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.